नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं मॅथ संगर या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघूया मॅथ्स पार्ट टूचा क्वेश्चन पेपर दोन हजार सोळामधला पेपर आहे मित्रांनो ओल्ड सिलेबस जरी असलं तरी आता सध्या जे दोन हजार वीस सुरू आहे की ज्या पेपरला आपल्याला सामोरे जायचं आहे ज्या बोर्ड एक्झामला सामोरे जायचं आहे तर त्यामध्ये यातले बरेचसे क्वेश्चन जे आहेत ओल्ड सिलेबसमधले तर ते परत रिपीट होऊ शकतात कारण सिलेबस जरी चेंज झालं तरी बरेचसे चॅप्टर हे चेंज झालेले नाहीत मग असे कोणते चॅप्टर आहेत असे कोणते क्वेश्चन आहे तर ते, ते तुम्हीसुद्धा लगेच ओळखू शकता आणि मला कमेंटमध्ये सांगू शकता कमेंटमध्ये मला नक्की सांगा मित्रांनो चला बघूया आपण स्टेप बाय स्टेप बघा आता सॉल्व एनी फाइव सब क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो डी ई एफ सिमिलर टू ट्रायंगल यम एन के आहे ना आपल्याला यावर्षी सिमिलरिटी चॅप्टर आहे तर त्यामध्ये हा प्रश्न आहे डी दिलेले आहे थ्री एम एन दिलेला आहे सेवन आणि आपल्याला हा एरिया ऑफ रेशिओज ऑफ टू ट्रायंगल टू सिमिलर ट्रायंगलचा फॉर्म्युला आपण स्टडी केलेला आहे लाईव्ह क्लासमध्ये हे तुम्हाला माहिती आहे कसं फाइंड आउट करायचं आहे की साईडचा आपण काय करत असतो स्क्वेअर मग या ठिकाणी थ्रीचा थ्रीचा स्क्वेअर होईल सेवनचा स्क्वेअर येईल हे सग सगळं तुम्हाला माहिती आहे ओके नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा आता बघूया सेकंड नंबरचा क्वेश्चन तर सेकंड नंबरमध्ये बघा इन द फॉलोइंग फिगर इन ट्रँगल ए बी सी अँगल बी जो आहे तो तो 90 डिग्रीचा आहे मीन्स काय तर हा जो ट्रॅंगल आहे तर हा राईट अँगल ट्रँगल आपल्याला दिलेला आहे आणि दोन अँगलसुद्धा दिलेले आहे अँगल ए आणि अँगल विच अँगल तर अँगल सी ओके मग हा थ्री सिक्स्टी नाईन्टीचा ट्रँगल दिलेला दिसतो आपल्याला एक जो हायपोटेनस आहे तर तो ट्वेल्व सेंटीमीटर आहे आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे तर बी सी आता ही जी बी सी आहे तर बी सी ही अपोजिट साईड आहे थर्टी डिग्रीच्या ओके अपोजिट साइड आणि अपोजिट साइड ही हायपोटेनसच्या तुम्हाला माहिती आहे हा प्रॉपर्टी माहिती आहे किती असते तर हाफ असते हायपोटेनसच्या हाफ असते मग आता हा जोर ट्वेल आहे तर ही साईड किती होणार आहे सिक्स ओके ही साईड सिक्स सेंटीमीटर होणार आय होप की हे तुम्हाला कळलं असेल कळलं असेल तर नक्की एकदा लाईकवर क्लिक करा चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन बघा आता हे सुद्धा आपल्या सिलेबसमध्ये आहे यावर्षीच्या इन द फॉलोईंग फिगर आर्क पी एम क्यू हे आजच मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे आर्क पी एम क्यू बघा पी एम क्यू हा आर्क आपण डायग्राममध्ये बघूया पी एम क्यू बघा एवढा आर्क आपल्याला दिलेला आहे आता किती डिग्रीचं मेजरमेंट दिलेलं आहे तर वन ट्वेंटी आणि आपल्याला काय फाइंड फाईंडआउट करायचं आहे तर अँगल पी क्यू एस बघा अँगल पी क्यू एस पी क्यू एस तर परत मित्रांनो तीच प्रॉपर्टी इंटरसेप्टेड आर्क इन्स्क्राईब अँगल हे सगळं तुम्हाला माहिती आहे तर हा जो अँगल आहे तर हा समोरच्या आर्कच्या हाफ असतो परत समोरचा आर्क जो आहे हा जो आर्क आहे तर आपल्याला वन ट्वेंटी दिलेला आहे तर त्यामुळं याचं मेजरमेंट या अँगलचं मेजरमेंट जे आहे तर ते याच्या हाफ होणार म्हणजे दोनना आपल्याला डिवाईड करावं लागणार म्हणजे आपला ॲन्सर किती येणार सिक्स्टी म्हणजे इथला अँगल जो आहे तर हा किती येणार सिक्स्टी ओके okay. कळलं हे पण चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन इफ अँगल थिटा इज मायनस नाईन्टी डिग्री देन फाईंड द व्हॅल्यू ऑफ थिटा ट्रेग्नॉमेट्री नावाचं चॅप्टर हे सुद्धा आहे यावर्षी आपल्याला नेक्स्ट बघा फाईंड द स्लोप ऑफ लाईन आणि यामध्ये आपल्याला परत एक अँगल दिलेला आहे फोर्टी फाईव्ह डिग्रीचा हे सुद्धा चॅप्टर आहे आपल्याकडं यावर्षी आपल्याला हे चॅप्टर आहे की ज्यामध्ये आपल्याला स्लोप काढावा लागतो फाइंड आउट करावं लागतो हे सगळं तुम्हाला माहिती आहे आता परत आता हे जे आहे ना हा जो क्वेश्चन आहे हा थोडा ओल्ड सिलेबसमधला आहे हा क्वेश्चन तर हा आपण सोडून देऊया ओके आता आपण नेक्स्ट क्वेश्चनवर येऊया याचे स्क्रीनशॉट काढत चला तुम्ही किंवा लिहून घेत चला क्वेश्चन नंबर टू इन द फॉलोइंग फिगर ट्रायंगल पी क्यू आर दिलेला आहे आपल्याला सेगमेंट आर ए एस आहे आणि सोबतच आपल्याला काही या ठिकाणी सेगमेंटची लेन दिलेली आहे आता एक जर आपण विचार केला तर हा अँगल बाय सेक्टर आहे ओके अँगल बाय सेक्टर आणि जर आपण अँगल बाय सेक्टरचा जर प्रॉपर्टीचा यूज केला तर आपण काय करत असतो याचा रेशिओ घेत हो असतो जसं की समजा आपण काय करणार तर या साईडच्या डिनॉमिनेटरमध्ये ही साईड घेणार मग आता साईड कोणती बघा पी आर अपॉन क्यू आर पी आर अपॉन क्यू आर आणि परत आपण काय करत असतो तर या साईड एकमेकांच्या अंशामध्ये छेदामध्ये घेत असतो आणि नंतर क्रॉस मल्टिप्लाय करून हे एक्झाम्पल अगदी सहज आपण सॉल्व्ह करू शकतो स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नक्की सॉल्व्ह करा बघूया पुढचा प्रश्न तहासुद्धा यावर्षीच्या सिलेबसमध्ये आहे थ्री पॉईंट फाईव्हमध्ये असे क्वेश्चन आहेत पंचवीस टक्के भाग कमी झालेला आहे सिलेबसमधला तर त्यामध्ये हे एक्झाम्पल कमी होईल बट जर असं एक्झाम्पल क्वेश्चन पेपरमध्ये असेल तर ते कसं सॉल्व करायचं ते बघा सर्वात अगोदर तर याचा स्क्वेअर आपण करत असतो म्हणजे कशाचा ए पीचा स्क्वेअर ओके ए पीचा स्क्वेअर नंतर टू जी साईन द्यायची समोर नंतर पी बी घ्यायचा आणि परत पीपासून तर लास्ट पॉईंटपर्यंत जायचं मग आता पी बी इंटू परत आपल्याला काय करायचं इंटूमध्ये तर पूर्ण साईड बघा काय पी सी आणि नंतर मग या सगळ्यांमध्ये व्हॅल्यू पुटअप करायचा आणि याचा ॲन्सर काढायचा आहे ओके पुढचा क्वेश्चन बघूया ड्रॉ अ इक्विलॅटरल ट्रँगल तर हे ओल्ड सिलेबस आहे तर याला सोडून द्या ओल्ड सिलेबसमधलं आहे तर याला सोडून द्या परत आपण पुढचा क्वेश्चन घेऊया सरक फॉर द अँगल स्टँडर्ड पोजिशन आता हे जे आहे याचे सगळे स्क्रीनशॉट तुम्ही काढा आता हा जो क्वेश्चन आहे तर या क्वेश्चनचा सुद्धा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता जर समजा हॉट्समध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले तर ते आपल्याला आले पाहिजे तर ते ओल्ड सिलेबसवर असतात डिपेंड सर्व बघा याचा स्क्रीनशॉट काढा आपल्याला सेक्टरचा जो एरिया आहे तर त्याची लेंथ दिलेली आहे आणि सोबतच आपल्याला रेडियससुद्धा दिलेली आहे तर तो जो एरिया आहे तर त्या एरिया आर्कची लेंथ आहे आणि एरिया फाईंड आऊट करायचा आहे आता परत सरफेस एरिया ऑफ अ स्पियर रेडियस दिलेली आहे आपल्याला तर हा फॉर्म्युलासुद्धा आपल्याला माहिती असायलाच पाहिजे सरफेस एरियाचा माहिती तुम्हाला आपण सर्व लाईव्हमध्ये घेतलेलं आहे ओके चला बघा पुढचं तर यामध्ये ॲडजस्टंट अँगल दिलेलं आहे आणि डायगनल दिलेला आहे वन डायगनलची लेंथ तर हे ओल्ड सिलेबसमधलं आहे बट स्क्रीनशॉट घ्या ओके आता बघा हा जो क्वेश्चन आहे तर हा यावर्षीच्या सिलेबसमधला आहे आपला तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही नक्की घ्या बघा मी थोडं स्क्रीनशॉट घेण्यासाठी याला झूम इन आऊट करतो आहे बघा स्क्रीनशॉट घ्या आणि नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया बघा हा क्वेश्चन परत यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर कन्स्ट्रक्शनचा क्वेश्चन आहे या बघा कन्स्ट्रक्शनचा आहे तर यावर्षी आहे सिलेबसमध्ये आहे आपला तर याला नक्की तुम्ही सॉल्व करून बघा चला पुढचा क्वेश्चन घेऊया हे बघा ट्रिग्नॉमेट्री ट्रिग्नॉमेट्रीमधले सगळे क्वेश्चन तुम्हाला आलेच पाहिजे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते त्यानंतर परत बघा हा क्वेश्चन सुद्धा आहे स्लोप ऑफ लाईन सिलेबसमधला क्वेश्चन आहे तर सुद्धा यायला पाहिजे स्क्रीनशॉट घेऊ शकता आता नंतर आपल्याला एक थेरम दिलेला आहे द लेंथ ऑफ हा जो आहे ना हा थेरम आहे की जो तुम्हाला प्रूव करायचा आहे ओके प्रूव्ह दॅट तर हे प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला हे नक्की प्रूव्ह करा परत या एक्झाम्पलचा स्क्रीनशॉट घ्या हे सुद्धा खूप महत्त्वाचं एक्झाम्पल आहे परत आपण समोर जाऊया बघा हे सुद्धा आपण परत स्लोप ऑफ लाईन वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे तर त्यामुळं हे कसं शोधायचं हे सगळं आपण शिकूया अजून याचे जे व्हिडिओ आहेत मागचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता बट यास नंतर जे व्हिडिओ अपलोड होणार आहे ते ते, ते तुमच्यापर्यंत पोचायला पाहिजे यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा जो क्वेश्चन नंबर फाईव्ह आहे तर ही जी ही जी डायग्राम आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे याचा एक स्क्रीनशॉट घ्या परत आणि आता हे तर हे तर एक्झाम्पल आत्ता मी अपलोड केलेलं आहे ओके तर याचा जी लिंक आहे तर ती लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पेस्ट करतो फक्त नावं बदलले ट्रँगलचे हे जे ट्रँगल आहे ना हे ट्रँगल वेगळे आहे आणि आपल्या एक्झाम्पलमध्ये ट्रँगल वेगळे आहे आणि थोड्याफार हे नंबर्स बदललेले आहे बट हे सॉल्व तसंच करायचं आहे की ज्या पद्धतीने मी तुम्हाला सॉल्व करून दाखवलं ओके डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ती नक्की चेक करा याचा एक स्क्रीनशॉट घ्या परत ओके okay, तर हा होता मित्रांनो बोर्ड क्वेश्चन पेपर टेन्थ स्टँडर्डचा दोन हजार सोळाचा तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉनला क्लिक करा ओके okay, बाय धन्यवाद